बहिणीची छेड काढली म्हणून विचारणा करण्यासाठी गेलेल्या युवकावर टोळक्यानं प्राणघातक हल्ला केला. सिडकोतील शिवपुरी चौकात ही घटना घडली. विशाल देवरे याने साथीदाराच्या मदतीनं उमेश गणेश भुजबळ या युवकावर कोयत्यानं हल्ला केला. वर्मी वार लागल्यानं त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा प्रकार उमेश भुजबळ यानं कथन केला. माझं नाव उमेश गणेश भुजबळ. काल संध्याकाळी माझ्या बहिणीला विशाल देवरे यांनी छेडछाड केली. बळजबरी नाव घेत होता व त्यांनी माझ्या बहिणीला चापटी मारल्या. जेव्हा संध्याकाळी माझी बहीण घरी आली तेव्हा तिने मला सांगितलं की दादा मला असं असं झालं आहे, यांनी मला मारलं आहे. तर मी तिला घेऊन तिकडे गेलो तर तिकडे ते निलेश आयरे, सुधीर आयरे, गौरव पेनमाले, विशाल देवरे, सोनू लीनार, अनिकेत हुले असे 5-7 अजून 8-9 जण होते. त्यांच्याजवळ मी गेलो, त्यांनी माझ्यावर कोयत्यांचा जीव घेणा हल्ला केला. त्यांनी माझ्या अंगावर कोयते मारले, हातावर पण कोयता बसला आहे. बहिणीचं नाव घेण्यामागचं कारण तर नाही माहिती, पण तो तिच्या मागे बळजबरी लागला होता. तो मुद्दा म्हणून तिला मेसेज करायचा, हे करायचा. तर तो काल बोलला की तुम्हाला मेसेजचा रिप्लाय कावर देत नाही म्हणून तिला मारलं. ते जेव्हा मला तिने सांगितलं तेव्हा मी गेलो तर त्यांनी मला पण मारण्याचा प्रयत्न केला. माझ्या डोक्यात कोयते टाकले, पोटात टाकले व तिथून मी सुटका करून पळून आलो. इकडे पोलीस स्टेशनवर मला सिव्हिलला पाठवलं, त्यांच्यावर कंप्लेंट दाखल केली. सर्व प्रकार खंडोबा मंदिर शिवपुरी चौकात झाला. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात विशाल देवरे, निलेश आहिरे, गौरव पेनमहाले, अनिकेत फुले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक.